नमस्कार, मी मृणालिनी वानखडे. 13 व्हिडिओ मधला हा पहिला व्हिडिओ इंट्रोडक्शन. मी बीएससी कॉम्प्युटर केलेला आहे आणि फॅशन डिझायनिंग डिप्लोमा केला आहे 3 इयर्सचा. लग्नानंतर मी माझं मुंबईला आल्यावर बुटीक पण ओपन केलं होतं. काही दिवस घरी पण क्लासेस घेतले होते, पण काही हेल्थ इश्यूमुळे मला ते बंद करावं लागलं. इथे माझ्या फॅमिलीमध्ये मी, माझे हस्बंड आणि माझी गोड मुलगी अनन्या, ती फर्स्ट स्टँडर्डला आहे. अनन्या जरा आमच्या जीवनात लेट आली, पण ती आल्यानंतर ना आमचं जीवन बदलून गेलं. खूप गोड आहे ती, तिच्याबद्दल मी खूप बोलू शकते. माझे सासू काही वर्षापूर्वी वारल्यात, सासरे आहेत, दीर आहे आणि नणंद आहे, आणि बाहेरची फॅमिली खूप मोठी आहे. मला पहिलेपासून आर्ट, क्राफ्ट, ड्रॉइंग, पेंटिंग मध्ये खूप इंटरेस्ट होता. मी बरेचसे कोर्सेस पण केले आहेत ड्रॉइंग पेंटिंगचे, आणि कॉम्प्युटरचे पण बरेच कोर्सेस केले आहेत. मी माझं बुटीक काही वर्ष चालवल्यानंतर हेल्थ इश्यूमुळे मला बंद करावं लागलं, पण मी थांबली नाही, मी काही ना काही करत राहिली. काही दिवस मी चिवडा, लाडू आणि मुखवास वगैरे ह्याचा पण व्यवसाय करून बघितला, आणि नंतर मी माझे लहान मुलांसाठी ड्रॉइंग क्लासेस सुरू केले. ते मला खूप आवडायला लागलं. मी समर कॅम्प घेते दरवर्षी, मी पहिले घरूनच सुरू केला, पण नंतर मी ते बाहेर पण घ्यायला लागली. त्याला मला खूप छान रिस्पॉन्स मिळतो, आणि लहान मुलांमध्ये जेव्हा आपण काम करतो ना, त्यांच्यासोबत एक वेगळीच एनर्जी आपल्याला मिळते. काही वर्षापूर्वी मी एक कॉस्मेटिक कंपनी जॉईन केली, त्याचा पण मी बिझनेस करते आणि खूप छान रिस्पॉन्स मिळतो त्याला पण. आणि आता मी ड्रॉइंग क्लासेस, लहान मुलांचे ऑनलाईन ड्रॉइंग क्लासेस सुरू करण्याचा प्रयत्न करते आणि त्यावर काम करत आहे. आणि हा मार्ग मला केतन सरांनी सांगितला ॲक्च्युली, कारण मला कळत नव्हतं मी काय करू. इथे ऐरोलीमध्ये आमचा एक महिला मंडळ आहे, माझी सखी महिला मंडळ. ते तो महिला मंडळ मी 5 वर्षापूर्वी स्थापन केला होता. त्याद्वारे आम्ही बरेचसे उपक्रम करत असतो, सामाजिक आणि सांस्कृतिक. लोकमत सखी मंची मी रिप्रेझेंटेटिव्ह आहे, त्याचा पण एक खूप छान ग्रुप आहे आमचा. बरेच ऍक्टिव्हिटी चालू असतात. दोनदा मला नवी मुंबई हास्य सम्राज्ञी हे टायटल मिळालेलं आहे, आणि मागच्या वर्षी लोकमतनी स्टार प्रवाहाची महाराणी, स्टार प्रवाह आणि लोकमतनी ती कॉम्पिटिशन घेतली होती, त्याची मी विनर होते. आणि बऱ्याच स्पर्धेमध्ये मी भाग घेत असते, वन ॲक्ट प्ले, नाटक, फॅन्सी ड्रेस, वक्तृत्व स्पर्धा, आणि त्यातून बऱ्याच गोष्टी मला शिकायला मिळतात. आणि मला नेहमी पॉझिटिव्ह राहायला आवडतं आणि हसत राहायला आवडतं. मी कोणाबद्दलही कधी निगेटिव्ह विचार करत नाही, किंवा कुठल्या परिस्थितीबद्दल निगेटिव्ह विचार करत नाही. देवाला मी नेहमी हेच म्हणते की देवा, मला कोणत्याही गोष्टीचा कधी अहंकार येऊ देऊ नको. माझ्यामुळे कोणाला दुःख होईल असे माझ्याकडनं कुठली वर्तवणूक होऊ देऊ नको. जर माझं काही चुकलं असेल तर मी माफीसुद्धा मागते. अशा काही माझ्याबद्दलच्या गोष्टी तुम्ही ऐकून घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.